त्यांनी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला, याचा अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. मुंबईच्या सगळ्या सुविधा पायाभूत उभं करण्याचं काम गेल्या एक महिन्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकारच्या सरकारने केलं, आणि त्याच्यामुळे यांच्या पोटात गोळा असा उठला की जर यांनी असेच कामं केले आणि आपण जर यांच्यावर दडपण आणलं नाही. हे बघा, आम्हाला आता खोके सरकार म्हणतं, पण जेव्हा हे काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीबरोबर गेले तेव्हा यांनी काय केलं हा विचार तर या राज्यातली जनता करते ना. की आज ठाकरे गटाच्या वतीनं मुंबई महापालिकेवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय नेमकं त्यांनी जी टीका राज्य सरकारवर केलेली आहे काय नेमकं? त्यांनी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला, याचा अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. एवढे वर्ष मुंबईवर राज्य करूनसुद्धा ज्या पद्धतीनं ते मुंबईचा विकास करू शकले नाही त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीनं मुंबईचं सुशोभीकरण म्हणा, मुंबईचे रस्ते म्हणा, मुंबईच्या सगळ्या सुविधा पायाभूत उभं करण्याचं काम गेल्या एक महिन्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकारच्या सरकारने केलं, आणि त्याच्यामुळे यांच्या पोटात गोळा असा उठला की जर यांनी असेच कामं केले आणि आपण जर यांच्यावर दडपण आणलं नाही तर विकासाच्या नावाखाली पुढची महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेना युती जिंकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांच्या या अपेक्षा ज्या आहेत त्या काही मुंबईची जनता पूर्ण होऊ देणार नाही. नक्कीच आम्ही मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकू. हे बघा, आम्हाला आता खोके सरकार म्हणतं, पण जेव्हा हे काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीबरोबर गेले तेव्हा यांनी काय केलं हा विचार तर या राज्यातली जनता करते ना. या राज्यातली जनता भोळी थोडी आहे. आपल्या स्वतःच्या विचारला तिलांजली देऊन विरोधी पक्षाच्या लोकांशी ज्यांचे विचार यांची मिळते जुळते नाही अशाशी सरकार बनवणं हे बिना खोक्याचं थोडं बनलं सरकार.